सिंधरमा ट्रस्ट से आपको राशन दिया जा रहा है। मदत मागणारे हात मदतीसाठी धावले। घराघरात जाऊन गरजूंना मदत। एक उपेक्षित किन्नर कोरोना वॉरियर। या आहेत सलमा खान। तृतीय पंथी असलेल्या सलमा पहिल्या लॉकडाऊन पासून अगदी आतापर्यंत घराघरात जाऊन रेशनचं वाटप करतायत। धान्य, मास्क, सॅनिटाइज देण्यापासून ते बेड आणि लस उपलब्ध करून देण्यासाठीही त्या धडपडतायत। केवळ तृतीय पंथीयांसाठीच नाही तर गरीब आणि गरजूंनाही त्या आपापल्या परीनं मदत करतायत। किन्नरमानी दवापासून राशनपासून सगळं काही रूमचं भाड्यापासून सगळं किन्नरमानी मला मदत केली आहे। माझं तर घरदार कोणी नाही आहे, माझे आई वडील कोणी नाही, मला किन्नरमानी मदत केली। सगळी जे आहे ते सगळी किन्नरमानी मला मदत केली। गेल्या लॉकडाऊनपासून एक वर्ष झालं तर आम्हाला किन्नरमानी राशन प्रोव्हाइड करते। आमच्या हर दुःखासुखामध्ये त्या उभ्या राहतात। देव त्यांना भरपूर देव ते आमच्यामध्ये पोहोचवतात। मास्टर ऑफ सोशल वर्कचं शिक्षण पूर्ण केलेल्या सलमा खान किन्नर मा ट्रस्ट चालवतात। परराज्यातील मजुरांनाही त्यांनी मदत केली। 15 ते 20 हजार महिलांना राशन दिलेलं आहे आणि ज्या विधवा आहे, ज्या अपंग आहेत, ज्यांच्याकडे रोजगार नाही, तसेच किन्नरांनाही दिलेलं आहे 50-60 हजार किन्नरांपर्यंत। महाराष्ट्राच्या कोण्या कापऱ्यापर्यंत आम्ही जायचे प्रयत्न केलेले आणि मुंबईच्या तर कोण्या कापऱ्यात जाऊन दिलेलं आहे, 5-6 वेळा दिलेलं आहे। लॉकडाऊनमुळे तृतीय पंथीयांवर उपासमारीची वेळ आली। सरकारनं त्यांनाही आर्थिक मदत करावी अशी मागणी सलमा करतात। अजून लॉकडाऊनमध्ये सरकारनं तुम्हाला राशन वगैरे दिलेलं आहे का? लोकांपर्यंत काहीतरी बरोबर पोहोचलंय का? मग ते आमच्यापर्यंत का नाही पोहोचलं? आमच्याबरोबर एवढा भेदभाव कसा? आणि ह्या कोविडच्या महामारीमध्ये, आता ह्या विश्व महामारीमध्ये लोकांना एका दुसऱ्याची मदत करायची वेळ आहे। तर भेदभाव आणि राजनीती करू नये, प्रगती आणि उन्नतीच्या मार्गाला चालावं। सलमा खान खऱ्या अर्थानं कोरोना वॉरियर आहेत। जी प्रसिद्धी अभिनेता सोनू सूद किंवा तत्सम मदत करणाऱ्या लोकांना मिळाली ती त्यांच्या वाट्याला आली नाही। मात्र प्रसिद्धीची आसनं बाळगता मदत करण्याची सलमा यांची तळमळ नक्कीच कौतुकास्पद आहे। किन्नरमा आगे बढो, हम तुम्हारे साथ। मेघा कुची, झी मीडिया, मुंबई। बातमी मागची बातमी म्हणजे कोरोना रुग्णांची संख्या घटत नाही तोपर्यंत सर्व मोठ्या रुग्णालयातील कोरोना रुग्ण व्यवस्थे व्यतिरिक्त इतर उपचार वैद्यकीय कामं कमी करण्याची सूचना महापालिकेनं दिली आहेत। तसंच वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत। उपचारांविना तडफडून कोरोना रुग्णाचा प्रवासी निवाऱ्यात मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात घडली। गोविंद अनिकेश्वर असं मृतकाचं नाव आहे। कुठेच बेड न मिळाल्यानं त्या रुग्णानं नातेवाईकासह ख्रिस्तानंद रुग्णालयासमोर असलेल्या एसटी प्रवासी निवाऱ्यातच आसरा घेतला होता। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24 तास।